जाऊन बरेचशी स्पोर्ट्स शॉप बघायची मला हौस आहे. त्याच्यापैकी लंडनला जाऊन लिली व्हाईट सुद्धा बघितलेलं आहे. पुण्यातला चॅम्पियन स्पोर्ट्स सनी स्पोर्ट्स बुटीकची मजा वेगळी आहे. आत्तापर्यंत मी एका छान दुकानात आलेलो आहे ज्याचं नाव आहे ग्लोब टॉटर. खूप जणांनी याची खूप वर्णनं केली आहेत. चला जरा आज जाऊन बघूयात मजा काय आहे ती. स्पोर्ट्स आणि आउटडोअरचं असं हे भव्य 4-5 मजली दुकान आहे. एकेका मजल्यावरती एक एक सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये कॅम्पिंग आहे, ट्रेकिंगचं आहे, फुटबॉल अर्थातच आहे, रादर काय नाही, काजू खाऊ का बदाम खाऊ अशी परिस्थिती होते इथं आल्यानंतर एखाद्या स्पोर्ट्स प्रेमीची. रेस्टॉरंट वगैरे लोक जातात त्यावेळेला स्लीपिंग बॅगमध्ये झोपतात. त्या स्लीपिंग बॅग अत्यंत उच्च प्रतीच्या असतात ज्याच्यात आत शिरल्यानंतर थंडी वाजत नाही. काय मटेरियल असतं त्याचं ते सुद्धा इथं ग्लोब ट्रॉटरमध्ये दाखवलेलं आहे. हाफ जॅकेट साधी दिसत असतील, अशक्य हलक्या वजनाची जॅकेट आहेत, परंतु याची गर्मी ही जबरदस्त आहे. या दुकानाचं वैशिष्ट्य असं आहे की नुसतंच इथे जॅकेट दाखवलं जात नाही तर इथे जॅकेट आत शिवतानाही तुम्हाला दिसेल. इथं आत चक्क जॅकेट शिवली जात आहे. हे सगळे कॅम्पिंगला लागणारे दिवे आहेत. छोट्या छोट्या दिव्यांमध्ये आपल्याला दिसतं हा एक वेगळा दिवा आहे जो सोलर पॅनलचा दिवा आहे. मागच्या बाजूला पॅनल आणि पुढच्या बाजूला सोलर लॅम्प. स्टोव आहे, तिथे बत्त्या आहेत. हाय अल्टिट्यूडला लागणारी सगळी सामुग्री इथे आहे. या रूमचं टेम्परेचर -20 degree पेक्षा कमी आहे. मी इथं जास्त बोलू शकणार नाही कारण थोड्या वेळी माझे दात वाजायला लागतील. परंतु ही रूम जी गेलेली आहे ही एवढ्यासाठी गेली आहे की तुम्ही तुमची जॅकेट्स असू देत किंवा अशा प्रकारच्या शाली असू देत या तुम्हाला ट्राय आउट करता याव्या. बोलणं सोपं आहे पण तुमच्या प्रेमाखातर मी इथं जास्त वेळ थांबू शकत नाही कारण माझे नाककान एकदम गार पडलेत. मी बाहेर जातो. बर्फाच्छादित प्रदेशात जाता तेव्हा गोष्टी गरम करायला सुद्धा खूप वेळ लागतो. त्या गरम होण्याचं प्रमाण वाढावं म्हणून हे चक्क टायटेनियमचे ग्लास आहेत. सगळी इथली युटेन्सिल जी आहेत ती हाय अल्टिट्यूड कॅम्पला वापरता येतील अशी आहेत. तेव्हा तुम्हाला कळत नाही की वजनाचा प्रकार किती असतो. हा कप बघा, ट्रेकर्स हा असा कप घेऊन जातात, फोल्डिंगचा कप, ज्याचं वजन एकदम हलकं आहे, एकदम हलकं, परंतु जागा कमीत कमी घेतं कारण जागा आणि वजन या प्रत्येक गोष्टीलाच पाठीवरनं वाहून न्यायचं असतं. 10-10 gramsनीसुद्धा फरक पडत असतो. दडलं आहे काय, कमाल प्रॉडक्ट आहे, कमाल. हा खाली पंप आहे, हा पंप तुम्ही पायाने प्रेस करायचा असा. इथं पाणी भरून ठेवायचं, हे पाणी भरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पंप असं केलं की वरनं तुम्हाला चक्क शॉवर घेता येते. परत हे ट्रेकर्ससाठी खूप मजेदार आयटम आहे, खूपच मजेदार. बॉक्स केवढीशी होते, एवढीशी छोटीशी. साधी टोपी वाटेल, एकदम किरकोळ, परंतु ग्लोब ट्रॉटरमध्ये कुठलीच गोष्ट किरकोळ नसते. तुम्ही जर का ॲमेझॉनमध्ये जात असलात तर तुम्हाला ही टोपी घेणं मस्ट आहे. ही घ्या किंवा हॅट घ्या. त्याचं कारण असं आहे की या टोपीला चक्क मॉस्किटो नेट आहे. आणि उलटं घालायचं. शिजवायचे ट्रेकिंगला गेल्यानंतर किती विविध प्रकारच्या गॅसच्या शेगड्या आहेत या, किती विविध प्रकारच्या. एकदम किफायतशीर जागेमध्ये मावणाऱ्या आणि त्याचबरोबर खाली त्याचा छोटासा सिलेंडरसुद्धा आहे, एकदम छोटासा, आणि त्याच्यावरती ही मस्तपैकी शेगडी आहे ज्याच्यावरती ठेवून तुम्ही अन्न शिजवू शकतात. हे बघा,
मला मजा या गोष्टीची वाटते आहे की नुसते ह्या छोट्या गोष्टी नाही आहेत, तर त्याचं डिझाईन जे आहे ते अत्यंत मनमोहक आहे.